घटक एक संख्याज्ञान. आंतरराष्ट्रीय व रोमन संख्याचिन्हे. आपल्याला या ठिकाणी रकाने दिसत आहेत. वरच्या रकान्यामध्ये देवनागरी लिपीतील संख्याचिन्हे दिसून येतील, तर खालच्या रकान्यामध्ये आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हे दिसतील. सुरुवात करूया. शून्य, एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ आणि नऊ. अशा पद्धतीने आपल्याला देवनागरी लिपीतील संख्याचिन्हे आंतरराष्ट्रीय संख्याचिन्ह कशा पद्धतीने लिहायची ती समजतील, ओळखता येतील. आता आपण आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हे आणि रोमन संख्याचिन्हे पाहणार आहोत. सुरुवात करूया. एक, रोमन संख्याचिन्हांमध्ये एक हा इंग्रजी कॅपिटल आय या अक्षराने लिहिला जातो. पाच, हा इंग्रजी कॅपिटल व्ही या अक्षराने लिहिला जातो. दहा, इंग्रजी एक्स या अक्षराने लिहिला जातो. पन्नास, इंग्रजी यल या अक्षराने लिहिले जातं. शंभर, इंग्रजी सी या अक्षराने लिहिलं जातं. पाचशे, इंग्रजी डी या अक्षराने लिहिलं जातं. तर हजार, एक हजार एम या अक्षराने लिहिलं जातं. आता एकसाठी आय, पाचसाठी व्ही, दहासाठी एक्स, पन्नाससाठी एल, शंभरसाठी सी, पाचशेसाठी डी आणि हजारसाठी एम, हे आपण लक्षात कसं ठेवायचं? आता प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धती वापरतो. माझी पद्धत अशी आहे की मला सर्दी झाली आहे आणि मग सर्दी झाल्यावर मला विक्स हवं आहे, हां, तर आईकडे मी विक्स मागतो आहे. आईला विक्स कुठं आहे माहीत नाही, म्हणून मी आईला सांगतो आहे विक्स दे कसं. तर आई विक्स एल सी डीच्या मागे आहे. एल सी डी म्हणजे टी व्ही. आता हे कसं? तर आई म्हणजे आय, एक अंकासाठी वापरतात तो. विक्स व्ही आणि एक्स, व्ही साठी पाच, एक्ससाठी दहा आणि एल सी डी पन्नास, शंभर, पाचशे आणि मागेसाठी एम. तर अशा पद्धतीने लक्षात ठेवलं, थोडंसं हास्यास्पद आहे पण असं काहीतरी वेगळं केलं तर लक्षात राहतं. आई विक्स एल सी डीच्या मागे आहे. आय व्ही एक्स एल सी डी एम. आता यामध्ये बघा, तुम्हाला दिसताना काय दिसतं? एक, पाच, दहा, पन्नास, शंभर, पाचशे, हजार. त्यामुळं लक्षात ठेवणं सोपं आहे. आई विक्स एल सी डीच्या मागे, एक, पाच, दहा, पन्नास, शंभर, पाचशे, हजार. तर अशा पद्धतीने आपण लक्षात ठेवू शकतो. आता पाहूया संख्यालेखनाचे नियम. काय आहेत संख्यालेखनाचे नियम? तर आय व एक्स हे चिन्ह आपण जास्तीत जास्त तीन वेळा लिहू शकतो. आय व एक्स हे चिन्ह आपण जास्तीत जास्त तीन वेळा लिहू शकतो, ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. आय बरोबर एक. आता आपण दोन वेळा आय हे अक्षर एकापुढे एक लिहिलं तर त्याची किंमत होते दोन. बेरीज करायची, नाही तर अकरा कराल, तसं नाही, बेरीज करायची. रोमन संख्याचिन्ह लिहिताना आपल्याला बेरीज करावी लागते. तीन वेळा आय बरोबर तीन. आता मला चार लिहायचं असेल तर मी चार वेळा आय लिहील का?
तर चालणार नाही. पहिलाच नियम बघितला आहे, जास्तीत जास्त 3 वेळा लिहू शकतो. एक्स बरोबर 10, 2x बरोबर 20 आणि 3x बरोबर 30. व्ही हे चिन्ह एकापुढे एक लिहित नाहीत. आता आपण काय केलं, आय आणि एक्स पाहिलं, तर आय 3 वेळा लिहू शकतो, एक्स 3 वेळा लिहू शकतो. आय एकदा लिहिलं 1 होतो, आय 2 लिहिलं 2 होतं, आय 3 लिहिलं 3 होतं. तसंच एक्स एकदा लिहिलं 10, 2 लिहिलं 20, 3 लिहिलं 30. पण व्ही हे चिन्ह एकापुढे एक लिहित नाही, ही चूक आपल्याला करायची नाही. पहा, 25 ही संख्या लिहायची आहे, तर व्ही 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 व्ही. आता तुम्ही म्हणाल, तुम्ही सांगितलं की रोमन संख्या चिन्ह एकापुढे एक असतील तर बेरीज करायची, 5 × 5, 5 × 10, 5 × 3, 15, 5 × 21, 5 × 5, 25, बरोबर आहे. परंतु ते नियमात नाही, कारण व्ही हा एकापुढे एक लिहिला जात नाही. तर ही संख्या कशी लिहायची, तर एक्स म्हणजे 10, पुन्हा एक्स म्हणजे 20 आणि पुन्हा व्ही लिहायचा, पुन्हा नाही लिहायचा, समोर लिहायचा. तर एक्स 10, एक्स पुन्हा 10 म्हणजे झाले 20 आणि व्हीचे 5 असे 25. तर ही अशी लिहिली जाते. आय किंवा व्ही हे चिन्ह मोठ्या संख्येच्या चिन्हाच्या उजवीकडे लिहिले तर त्याची किंमत डावीकडील संख्येत मिळवली जाते. नियम दिसताना मोठा दिसतोय, परंतु समजायला मात्र सोपा आहे. बघा, आय म्हणजे 1, व्ही म्हणजे 5. आता हे चिन्ह मोठी संख्या असेल, त्याच्या चिन्हाच्या उजवीकडे लिहिले तर त्याची किंमत डावीकडे जी संख्या असेल ती मिळवली जाते. आता उदाहरणार्थ आय आहे, आयची किंमत आहे 1, त्याच्यापेक्षा मोठं कोण आहे, तर व्ही, व्ही म्हणजे 5, त्याच्यापेक्षा मोठं एक्स 10, एल 50, सी 100, डी 500 आणि एम 1000. तर याच्यापुढे समजा आपण आय हे अक्षर लिहिलं तर त्या त्या संख्येमध्ये ते 1 मिळवावा लागतो. आता पाहूया आपण. बघा, व्ही आय लिहिलं, व्हीची किंमत आपल्याला माहिती आहे 5, त्याच्यापुढे आय लिहिला म्हणून त्याची किंमत झाली 6. व्ही त्याच्यापुढे 2 वेळा आय लिहिले म्हणजे व्हीची किंमत 5 आणि ते 2 आय म्हणजे 2, 5 + 2 = 7 होतात. एक्स आणि 2 आय म्हणजे 10 + 2 = 12 होतात. आता पहा, आता आपण या ठिकाणी एक्स व्ही लिहिले, आता व्हीच्या मोठे कोण आहेत, तर बघा व्ही अक्षर आपल्याला त्या ठिकाणी स्क्रीनवर दिसतंय, त्याच्यापुढे एक्स मोठा आहे, एल मोठा आहे, सी मोठा आहे, डी मोठा आहे, एम मोठा आहे. मग एक्सच्या पुढे व्ही लिहिलं, एक्स म्हणजे 10, व्हीची किंमत 5, एक्स व्ही म्हणजे 10 + 5 = 15. तर अशा पद्धतीने डावीकडे मोठी असते, त्याच्या उजवीकडे लहान लिहिली तर त्याची किंमत त्याच्यात मिळवावी लागते. आता पुढे काय आहे, तर आय हे चिन्ह व्ही किंवा एक्सच्या डावीकडे लिहिले तर त्याची किंमत जी असेल ती त्या संख्येतून वजा केली जाते. बघा, आयची किंमत 1 आहे, तर ती समजा व्ही म्हणजे 5 किंवा 10 तुम्ही जर डावीकडे लिहिले तर त्याची जी काही किंमत असेल ती त्या संख्येतून तुम्ही वजा करा. जसे आपण आय एक्स लिहिले, याच्यामध्ये एक्स म्हणजे 10, त्याच्या डाव्या बाजूला आय लिहिले म्हणजे 10 आपल्याला 1 घालवायचं आहे आणि म्हणून त्याची किंमत झाली 10 - 1 = 9. लक्षात येते, व्हीच्या मागे मागे म्हणण्यापेक्षा आपण डाव्या बाजूला आय लिहिला तर तो व्ही 5 त्याच्यातून 1 घालवा, बरोबर होणार 4. तर अशा पद्धतीचा हा नियम आहे. आता आय हे चिन्ह संख्येच्या डावीकडे एकदाच लिहितात हे एक आपल्याला लक्षात ठेवायला हवं. आय हे चिन्ह संख्येच्या डावीकडे एकदाच लिहितात. जसे व्ही म्हणजे 5, आय म्हणजे 1,
व्हीच्या डाव्या बाजूला आय एकदाच लिहिलं तर होतात किती, चार. आता समजा व्हीच्या डावीकडे दोन वेळा आय लिहिलं तर संख्या होताना तयार होईल तीन. पण तीन काय तसे लिहितात का? नाही. तीन कसे लिहितात? तीन वेळा आय लिहून. त्याच्यामुळं हे नियमात नाही, एक कायम लक्षात ठेवायचं, आय हे चिन्ह संख्येच्या डावीकडे एकदाच लिहायचं, बस. त्याच्या पलीकडं आपल्याला काय माहीत असण्याची गरज नाही. बघा, मी म्हटलं तसं, जसे व्हीच्या पलीकडे दोन वेळा, सॉरी, व्हीच्या डावीकडे दोनदा आय लिहिला, लिहित नाही, चूक आहे, चुका आपल्याला करायच्या नाही. मात्र आय लिहितात मोठ्या संख्येच्या डावीकडे, पण व्ही हे चिन्ह कधीही मोठ्या संख्येच्या डावीकडे लिहू नका, नियमात नाही, नियम चुकेल. म्हणून व्ही हे चिन्ह मोठ्या संख्येच्या उजवीकडे लिहा, पण डावीकडं लिहिण्याची चूक करायची नाही. आता आपण काही प्रश्न बघूया. आता 34 या आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हाचे रोमन संख्याचिन्हात कसे रूपांतर कराल बघूया. 34 बरोबर मी विस्तारित रूप लिहितो, 30 + 4. 34 विस्तारित रूप काय होतं? 30 + 4. आता या ठिकाणी मी काय केलं, 30 कसं लिहितात तर एक्स एक्स एक्स, म्हणजे 10 10 10 किती होतात? 30 होत. आणि 4 कसं लिहितात? आय व्ही, हे आपण शिकलो. तर 3 वेळा एक्स काढायचे, आय व्ही काढायचं, म्हणजेच संख्या 34 ही आपल्याला लिहिता येईल. पुढचा प्रश्न, 10 + 18 या बेरजेचे रोमन संख्याचिन्हाचा वापर करून उत्तर कसे लिहाल. आता 10 + 18 ह्याची बेरीज आपल्याला येणार आहे का? नाही येणार ना, बेरीज आपल्याला येते. काय उत्तर येतं बघू, 28. आता उत्तर आलं 28, मग 28 कसे लिहायचे? तर त्याचं पहिलं विस्तारित रूप करू, 20 + 8 नवीन पद्धत आली आहे ना. हा, आता 20 कसं लिहायचं? तर 2 वेळा एक्स काढायचं. आणि 8 कसं लिहायचं? तर व्ही आय 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 असे 8, म्हणजे 2x आणि व्ही आय आय आय. बघा, एक्स एक्स व्ही आय 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 बरोबर 28. पुढचा प्रश्न, 65 ही संख्या रोमन संख्याचिन्हात कशी लिहाल. पहिल्यांदा 65 विस्तारित रूप केलं, 60 + 5. 60 म्हणजे काय? 50 आणि 10. 50 साठी एल वापरतात आणि 10 साठी एक्स वापरतात, झाले 60. आणि 5 साठी व्ही वापरतात, म्हणून उत्तर झालं एल एक्स व्ही. 60 + 5 = 65 एल एक्स व्ही. पुढचा प्रश्न, 400 ही संख्या रोमन संख्याचिन्हात कशी लिहाल. सोपं आहे, 400 म्हणजे काय? 500 तून 100 गेले की 400. 500 साठी आपण डी वापरतो, डी मधून 100 घालवा म्हणजेच सी घालवा, म्हणजे झाले 400. सी डी, 400 म्हणजे सी डी. 72 ही संख्या रोमन संख्याचिन्हात कशी लिहाल. आता लक्षात आलं आहे, सोपं आहे, काय अडचण नाही. 72 म्हणजे काय? 50, पुन्हा 10, पुन्हा 10 झाले 70 आणि पुन्हा 2. म्हणजे कसं बघा, 50 साठी एल, 10 साठी एक्स, झाले 60, पुन्हा 10 साठी एक्स, झाले 70 आणि 71 = 72. एल एक्स एक्स
72. पुढचा प्रश्न, एका घड्याळाच्या तबकडीवरील अंक रोमन संख्या चिन्हात लिहिले आहेत. जर घड्याळात 11 वाजले असतील तर तासकाटा व मिनिट काटा अनुक्रमे कोणत्या अंकावर असतील? बघा, तासकाटा कितीवर असणार आहे आणि मिनिट काटा कितीवर असणार आहे? तासकाटा असणार आहे 11 वर, आणि 11 कसे लिहितात? एक्स आय. आणि मिनिट काटा असणार आहे 12 वर, ते कसं लिहिलं जातं? एक्स 2 वेळा आय. सरळ रूप द्या. गणित आहे एम छेद डी गुणिले सी, एम छेद डी गुणिले सी. आता या प्रत्येक अक्षराची किंमत आपल्याला माहीत आहे, ती आपल्याला पहिल्यांदा लिहून घ्यावी लागेल. एम बरोबर 1000, छेदाचं चिन्ह, आणि डी म्हणजे 500. म्हणजे आपण काय लिहिलं? 1000/500 गुणिले सी म्हणजे 100. आता काय चाललंय? तर बघा, 1000 मध्ये एकक स्थानचा जो शून्य आहे आणि 500 मध्ये एकक स्थानचा शून्य आहे, हे दोन आपण घालवले म्हणजे काय केलं? आपोआप गेलेलं नाही. तर समजा 1000 आणि 500 आपण 10 भागलं तर उरतील 100 अंशात आणि छेदामध्ये 50 राहतील, म्हणून ते शून्याला शून्य घालवलं आहे. पुन्हा त्याच्या जो दशक स्थानचा जो शून्य आहे अंशाच्या, तोही घालवला, आणि 500 मधला दशक स्थानचा शून्यही घालवला. हां, आता अंशात राहिले होते 10, छेदात राहिले होते 5. आता हे दोन्हीही एकाच कोणत्या संख्येच्या पाड्यात आहेत? तर 5च्या. मग 5च्या पाड्यात 5 पहिले आहेत आणि 10 दुसरे आहेत, म्हणजे अंशात आपण 2 लिहिलं, छेदात 1 येतं. 1 काय आपण लिहिण्याची गरज नाही छेदामध्ये. आता वरती काय राहिलं म्हणजे अंशात, तर 2 गुणिले 100. याचं उत्तर आपल्याला येत आहे ना? 2 गुणिले 100 = 200. 100 × 100 = 200, 100 × 300 = 300, तसं 2 गुणिले 100 = 200. पण हे 200 एवढंच नाही लिहायचं, रोमन संख्या चिन्हात लिहायचं आहे. मग आपल्याला तर माहीत आहे 100 साठी वापरतो आपण सी, मग 200 साठी आपण 2 वेळा सी वापरणार, म्हणजे झाले सी सी 200 सी सी. एम छेद डी गुणिले सी याचं सरळ रूप कसं काढलं हे आपण पाहिलं आणि आपल्या ते लक्षातही आलं. धन्यवाद. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माय मराठी स्कूल माझी मराठी शाळा या YouTube चॅनलला लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.